आषाढी एकादशी नव्हे तर प्रत्येक एकादशीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत इथे विठुरायाचा जप केला जातो। सकाळी 6 वाजता एक भजन असं कृष्णेश्वर भजन मंडळाचं, ते झाल्यावर आता या बायकांचं भजन, परत दुपारी एक भजन असतं 2:30, 7 वाजता एक भजन असतं आणि रात्री परत भजन, असा दिवसभर भजनाचे कार्यक्रम असतात। आणि पुढच्या महिन्यात आता अधिक मास आहे, तिथे श्रावण अधिक असल्यामुळे प्रवचन येते 15 दिवस आणि इथे अष्टमीचा पण मोठा उत्सव होतो, सगळे सण साजरे होतात म्हणजे इथे धन्यवाद काका। काकांनी आपल्याला खूप छान अशी माहिती दिली आहे, त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानते आणि प्रत्येक सण असे छान प्रकारे साजरे करेल यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते। धन्यवाद।